अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील फत्तेपूर तोंडापूरसह परिसरात खताच्या वापरामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली। संबंधित खत कंपन्यांच्या विरुद्ध तक्रार निवारण मंचाकडे जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन आमदार महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले। याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, तहसीलदार नानासाहेब आगळे, उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे, राजू ढेपले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीसकर तसेच नुकसानग्रस्त शेतकरी हे या प्रसंगी उपस्थित होते। घरात खर्च करायला पैसे राहिले, दुसऱ्यापासून व्याजाने पैसे घेतले, शेतकरी येऊन जायला भाऊ। आम्ही तुम्ही आतमध्ये सगळे किती लोक घुसले होते? सर्व तुमचं समजा फौज फाटा सर्व असताना हे काय केलं की आम्हाला 5 दिवस मदत मागितली भाऊ। 5 दिवस कोणी 6-8 दिवस पर्यंत आलं तुम्ही, तुमचं काय म्हणलं होतं तुम्ही? गावातले भाऊ होते, दादा होते, दादा होते, कोण ना कोण तुम्हाला सांगते की बाबा आमची मदत आता काहीतरी करा, तडजोड करा, तडजोड करा। आम्ही काय त्याला काही मारून तर काही त्याचं मास खाणार नव्हतो। आज दिवस कोणी शेतकरी एक बी शेतकरी केला नाही भाऊ, मटर वापस घेतलं। आता याच्यामध्ये शेतकरी आहे त्याच्याकडे यादी आहे, गाडी आणली माहिती असेल रोष आहे, धक्के झालं तर ठीक आहे, झाले चुकच रजिस्ट्री। आता फक्त आपल्याला त्या मालकाला धोरणार आपण वसुली करायची, तर ग्राहकांच्याकडे आपण जाऊ, त्याच्यामध्ये आपण त्यांच्या कोर्टात जाऊ आणि त्यांच्याकडून कंज्युमर कोर्टात जाऊन आपल्याला त्यांच्याकडून भाऊ वसूल करावे लागतील। आता एक आमचं म्हणणं अधिकाऱ्याकडे चला, साहेबाकडे चला, मी येतो तुमच्याकडे चला असं म्हणलं। काही तुम्हाला ट्रीटमेंटला मदत देतो बाबा, काही पाणी हे करून पा, ते करून पा, याच्यामुळे बरं होऊ शकतं। तुम्ही एवढे आमिर लोक आमच्या मुंडके म्हणून झाले, मी काय असं सांगतो, आला पाहिजे होता नाही थांबलं नाही। माझं 2 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका। त्यानं काय केलं की मी त्याला समजा सूर्यफूल मागतोय, रामाचा मांगतोय, तो त्याच्या गॅरंटीवर काय म्हणतोय की भाऊ हे घेऊन जा, स्वतः गॅरंटी घेतोय, स्वतः गॅरंटी गॅरंटी मध्ये ते सरदार असल्यामुळे आम्ही समजून घेतो, पण नको हे नको देऊ। गुजरात सरकार काय आहे बरं, त्याचं रिपोर्ट फेलाला बरं नाशिक। आता आज उद्या हैदराबाद येईल तुम्हाला की त्या मालकाला सरळ पुरेसे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।